दीप न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत. आजच्या ठळक घडामोडी. शिवसेना भाजपचं जागांचं गणित जुळलं असून युतीची 29 सप्टेंबरला घोषणा. बँका बंद होणार नाहीत, आरबीआय कडून अफवांचं खंडन. खेड दापोली मंडणगड येथील अनेक गाववाड्यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश. कोतवली येथील नदी पात्रात सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह. आणि लोटे पंचक्रोशी कर्करोग तपासणी शिबिर. सविस्तर वृत्त. शिवसेना भाजपचं जागांचं गणित जुळलं असून युतीची 29 सप्टेंबरला अर्थात घटस्थापनेला घोषणा करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. विधानसभा निवडणुकीत भाजप 162 जागा तर शिवसेना 126 जागा लढवणार आहे. त्यामुळे जागा वाटपात भाजपच मोठा भाऊ ठरलाय. उर्वरित जागा मित्रपक्षासाठी सोडण्यात येणार आहेत. शिवसेना सोडून इतर मित्रपक्ष भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याचं बोललं जात आहे. भाजप आणि शिवसेनेच्या जागा वाटपांची चर्चा अंतिम टप्प्यात सुटल्यात जमा झालाय. शेवटच्या 11 जागांचा प्रश्न काही प्रमाणात सुटून ती आता फक्त 5 जागांच्या तडजोडीवर आलाय. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या चर्चेत 5 जागांचा तिढा सोडवण्यात आल्याची माहिती मिळाली. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत युती अभेद्य राहणारच आहे असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे. पंजाब महाराष्ट्र बँकेवर आरबीआयनं निर्बंध लागल्यानंतर खातेदारांमध्ये संभ्रम असतानाच सार्वजनिक क्षेत्रातील काही बँका कायमस्वरूपी बंद करण्यात येणार आहेत असा मेसेज सोशल मीडियावर व्हायरल होतोय. मात्र या अफवा असल्याचं स्पष्टीकरण आरबीआयनं दिलंय. सार्वजनिक क्षेत्रातील बँका बंद होणार नाहीत असंही आरबीआयनं म्हटलंय. अर्थ सचिव राजीव कुमार यांनी सांगितलं, सोशल मीडियावर पसरवण्यात आलेले मेसेज चुकीचे आहेत. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना सरकार बळकटी देण्याचं काम करतंय. बँका बंद करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. रामदासभाई कदम यांच्या मार्गदर्शनामध्ये आणि युवा सेना राज्य कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांनी दापोली मतदारसंघामध्ये करत असलेल्या विकास कामांनी प्रेरित होऊन दापोली मतदारसंघातील खेड दापोली आणि मंडणगड तालुक्यामधील अनेक गाव आणि वाडी शिवसेनेत दाखल होत आहेत. योगेशदादा कदम यांच्या उपस्थितीत दापोली पिसई एसरेवाडीचे वसंत एसरे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसहित शिवसेनेत प्रवेश केला. एकंदरीत योगेशदादा कदम यांच्या नेतृत्वामध्ये दापोली मतदारसंघात पुन्हा भगवमय वातावरण तयार झालंय. कोतवली येथील नदीपात्रात एका अनोळखी इसमाचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत मिळालाय. मृतदेहाची ओळख अद्याप पटली नसल्याने तो मृतदेह नेमका कोणाचा हे स्पष्ट झालं नाही. खेड पोलीस ओळख पटवण्याचे प्रयत्न करत आहेत. कोतवली येथील ग्रामस्थांनी नदीपात्रात तरंगणारं प्रेत पाहिल्यानंतर खेड पोलिसांना या बाबतीत खबर दिली. यानुसार खेड पोलीस स्थानकचे पोलीस हेड कॉन्स्टेबल विवेक साळवी तसेच मदत ग्रुपचे प्रसाद गांधी यांनी घटनास्थळी जाऊन तो मृतदेह ताब्यात घेतला. खेड पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत. लोटे MIDC मधील प्रदूषणकारी केमिकल्स कंपन्या आणि या कंपन्यांमधून इंधन म्हणून जाळण्यात येणारा दगडी कोळसा यामुळे लोटे पंचक्रोशी मधील गावांमध्ये विविध आजारांची लागण होत असून माणसांना त्रासदायक ठरणाऱ्या TB आणि त्वचेचे आजार तसेच कर्करोगाच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होते. यासारख्या घटना वाढत असल्याने कार्यकर्त्यांनी विविध माध्यमातून वारंवार ही बाब निदर्शनास आणून दिल्याने जिल्हा परिषद सदस्य अरविंद चव्हाण यांनी जिल्हा नियोजन समितीमध्ये आणि जिल्हा परिषदेमध्ये लोटे पंचक्रोशीमधील या गंभीर समस्येचा विषय लावून धरला. यामुळे जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि आधारस्तंभ फाउंडेशन पुणे यांच्या वतीने आणि घरडा केमिकल्स लोटे यांच्या CSR फंडाच्या सहकार्यानं लोटे पंचक्रोशीमधील घाणेकुंट सोनगाव कोतवली धामणदेवी लोटे चिरणी आमडस भेलसई शेल्डी गुंडे आवाशी या गावांमध्ये प्रथमतः महिलांच्या गर्भाशयाच्या तोंडाचा कर्करोग स्तनांचा कर्करोग आणि तोंडाचा कर्करोग याची प्राथमिक तपासणी शिबिर आयोजित करण्यात आलं होतं. यावेळी घरडा केमिकल्सचे CSR प्रमुख अधिकारी संदीप निमसे घरडा केमिकल्स कामगार संघटना अध्यक्ष संतोष घोरपडे यांनी शिबिरस्थळी भेट दिली. यावेळी त्यांचं स्वागत चिरणीचे सरपंच अविनाश आमरे विभाग प्रमुख विष्णू आमरे ज्योती आमरे यांनी केलं. विष्णू आमरे यांनी उपस्थितांचे आभार मानले. राष्ट्रवादी काँग्रेसचे रत्नागिरी जिल्हा उपाध्यक्ष राष्ट्रवादीचं युवा नेतृत्व अजय शेठ बिरवटकर यांची राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या प्रदेश कार्यकारिणीच्या युवा प्रदेश अध्यक्षपदी निवड झाली. त्यांचं सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
24 सप्टेंबर 2019 रोजी JCI खेळ आयोजित खेळ गॉड टॅलेंट या तालुकास्तरीय आंतरशालेय स्पर्धेमध्ये रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेळची विद्यार्थिनी पृथा संतोष वडके इयत्ता 8वी हिनं प्रथम क्रमांक प्राप्त करून उज्ज्वल यश संपादन केलंय. सदरची खेळ गॉड टॅलेंट ही तालुकास्तरीय आंतरशालेय स्पर्धा मराठा भवन खेळ या ठिकाणी संपन्न झाली. या स्पर्धेमध्ये खेड तालुक्यातील अनेक शाळांमधून स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवला होता. यामध्ये रोटरी स्कूल खेडची पृथा वडके हिने सहभागी होऊन प्रतिस्पर्धकांवर मात करत आपल्या कल्पकतेच्या आणि एकाग्रतेच्या जोरावर डोळ्यावर पट्टी बांधून क्यूब सोडवणं, डोळ्याला पट्टी बांधून इंग्रजी विषयाच्या निबंधाचं वाचन करणं, माशाचं चित्र रंगवणं या तीन प्रकारच्या स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त कामगिरी करत प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला. पृथा ही पहिलीच असल्यापासून कराटे, चित्रकला, स्केटिंग, निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा अशा विविध स्पर्धांमध्ये सहभागी होऊन आपल्या यशाची मोहर उमटवताना दिसून येते. तिने प्राप्त केलेल्या यशामुळे प्रशालेमध्ये आनंदाचं वातावरण आहे. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिता पटेल, पर्यवेक्षक राहुल गाडबैल, प्राथमिक विभाग प्रमुख शैलेश देवळेकर, पूर्व प्राथमिक विभाग प्रमुख तेजश्री कानडे, सर्व पदाधिकारी, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी पृथाचं अभिनंदन केलंय. संगमेश्वर तालुक्यातील परचुरी गावचे सुपुत्र आणि जनता विद्यालय अंगवलीचे विद्यार्थी प्रिय आणि कलारत्न पुरस्कार विजेते शिक्षक विश्वमाता कला मंचचे माजी कार्याध्यक्ष स्मृतीशेष सुनील लक्ष्मण पवार सर यांच्या 9व्या स्मृती दिनानिमित्त राज्यस्तरीय पत्रलेखन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून जल हे जीवन, अरे माणसा कधी होशील तू माणूस या दोन विषयांपैकी एका विषयावर पत्रलेखन करायचं असून स्पर्धेतील प्रथम 3 आणि उत्तेजनार्थ 5 विजयी स्पर्धकांना स्मृतीशेष स्मृती स्मृती विश्व समता पत्रभूषण पुरस्कार आकर्षक स्मृतिचिन्ह गौरवपत्र देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. सहभागी स्पर्धकांना पत्रभूषण पुरस्कार गौरवपत्र देऊन सन्मानित केलं जाणार आहे. स्पर्धेसाठी प्रवेश फी 100 रुपये असून लेख आणि सोबत 5 रुपयाचं टपाल तिकीट लावलेले 2 लिफाफे, 2 रंगीत फोटो, दिनांक 29 ऑक्टोबर 2019 पर्यंत खालील दिलेल्या पत्त्यावर पाठवावे. विश्व समता कला मंच तर्फे असं आवाहन करण्यात आलंय. संपर्क संस्थापक अध्यक्ष मनोज जाधव, साई अपार्टमेंट, बी विंग, रूम नंबर 203, महाड नाका, तालुका खेड, जिल्हा रत्नागिरी. मोबाईल नंबर 8999494183. शिवसेना महिला आघाडीच्या शहर संघटिका माधवीताई बुटाला आणि मनसेचे कार्यकर्ते गणेश बेलोसे यांच्या मातोश्री राखीताई उर्फ दीपाली शिवाजी बेलोसे यांचं बुधवार दिनांक 18 सप्टेंबर रोजी वृद्धापकाळानं निधन झालं. त्यांचा दशक्रियाविधी शुक्रवार दिनांक 27 सप्टेंबर रोजी तर उत्तर कार्य शनिवार दिनांक 28 सप्टेंबर रोजी होणार आहे. त्यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली. त्यांच्या पश्चात 2 मुलगे, सुना, 1 मुलगी, जावई, नातवंडे असा परिवार आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. शिवसेना भाजपचं जागांचं गणित जुळलं असून युतीची 29 सप्टेंबरला घोषणा. बँका बंद होणार नाहीत, RBI कडून अफवांचं खंडन. खेड दापोली मंडणगड येथील अनेक गाववाड्यांचा शिवसेने जाहीर प्रवेश. कोतवली येथील नदीपात्रात सापडला अनोळखी इसमाचा मृतदेह आणि लोटे पंचक्रोशीत कर्करोग तपासणी शिबिर. याचबरोबर दीप न्यूज संपल्या. धन्यवाद.